नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेची कागदपत्रे पडताळणी सुरू असून या प्रक्रियेत अधिक प्रमाणात खोटे बनावट TC कागदपत्रे अर्जासोबत सादर केल्याचे निदर्शनास आले आहे. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना आपले वय 65 वर्ष पूर्ण असावे लागत असल्याने योजनेचा लाभ हा अल्प काळात मिळावा म्हणून खोट्या बनावट TC बनवून अर्ज सादर होत आहे. तसेच तालुक्यातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हा सर्व प्रकार घडत असल्याचे यावेळी निदर्शनास आले, ज्यामुळे बनावट कागदपत्रे बनवणारी टोळी अधिकच सक्रिय होऊन खोट्या TC बनवून शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव आणून काम करण्यास भाग पाडत असल्याचे नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार पियुष चिवंडे यांनी सांगितले आहे. खोट्या व कागदपत्रे अर्ज सादर होत असल्याने खरे लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये म्हणून बनावट कागदपत्रे बनवणारे टोळींना व अर्ज सादर करणाऱ्या लाभार्थ्यांना सूचना व आवाहन करीत असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सांगितले आहे व यापुढेही कागदपत्रांची पडताळणी प्रत्यक्षपणे होत असून कोणीही खोटे बनावट कागदपत्रे लाभार्थ्यांना सादर करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे यावेळी तहसीलदार पियुष चिवंडे यांनी यावेळी सांगितले आहे. नमस्कार, मी तहसीलदार नांदगाव खंडेश्वर. आज आपल्या संजय गांधी निराधार योजनेच्या अनुषंगाने एक महत्त्वाची सूचना किंवा आवाहन मला करायचं आहे. खूप सरप्राइझिंग असं निदर्शन झालं ते म्हणजे इशू म्हणजे डुप्लिकेट TC ह्या दाखल होत आहेत. म्हणजे गावागावांमधून जेव्हा आपण संजय गांधीचे प्रकरण आपण जेव्हा हाताळणी करतोय, त्यांची पडताळणी करतोय, तर त्या पडताळणीच्या अनुषंगाने एक गंभीर स्वरूपाची बाब लक्षात येते ती म्हणजे डुप्लिकेट TC. तर अशा पद्धतीचे खूप सारे डुप्लिकेट TC आपल्याकडे प्राप्त होत आहेत. तर ते आम्ही प्रकरण तर रिजेक्ट करतोच आहे, पण ते जे या प्रकरणामध्ये गुंतलेले जे मिडलमॅन असतील, जे काही लोक असतील, मला त्यांना असं स्ट्रॉंग असा इशारा द्यायचा आहे की जर असं आढळून आलं तर त्यांच्याविरुद्ध हे FIR लॉन्च करण्यात येईल याची त्यांनी दक्षता घ्यावी. तर हा खूप महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे. जो डिझर्विंग जो म्हणजे जो नागरिक आहे, डिझर्विंग म्हणजे जे काही आपल्याला ज्यांना लाभ मिळायला पाहिजे ते वंचित राहतात अशा गोष्टींमुळे, आणि ज्यांना जे या क्रायटेरियामध्ये बसत नाही ते यांचा लाभ घेत आहेत. तर असे भरपूर प्रकरणं आपण निकाली आता काढतोय, त्यांना रिजेक्ट करतोय. यापुढे अशी जर बाब निदर्शनास येत असेल तर त्यांच्याविरुद्ध FIR लॉन्च करण्यात येईल याची कृपया आपण दक्षता घ्यावी. धन्यवाद. उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.